हातात घ्यावं. ऍट्रॉसिटीचा विषय तुम्ही घेऊ नका, तो विषय संपलेला आहे. आरक्षण मराठा समाजाला मिळावं, मुस्लिम समाजाला मिळावं, ओबीसींना मिळावं, या पक्षात आम्ही आहोत हे विसरू नका. आम्ही तुम्हाला आरक्षण मिळावं यासाठी अगोदरपासून मागण्या करत आहोत. तुम्ही तर काय आता करताय, आमची मागणी अगोदरपासून आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण जेव्हा ऍट्रॉसिटीचा मुद्दा येईल त्यावेळेला आम्ही तुमच्या सोबत नसणार हे लिहून घ्या बांधवांनो. ओबीसीच्या आरक्षणाला हात न लागता तुम्हाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आम्ही रस्त्यावरती उतरतो. पण तुम्ही जर म्हणत असाल ऍट्रॉसिटी रद्द करा, तर ते शक्य नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आता इथून पुढे काय करायचंय आपल्याला, हा बाबासाहेबांच्या विचाराचा अग्नी असाच अखंड तेवत ठेवायचा. म्हणजे काय करायचंय, तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे जे उमेदवार जे जे नेते ऍट्रॉसिटी रद्द व्हावी म्हणून मोर्चामध्ये सामील झाले, त्या त्या नेत्यांना त्या त्या उमेदवाराला तुमच्या दारात उभा करू नका. तुमच्यावर ठपका आहे काय? निवडणूक आली की बरोबर यांना आपण घेऊ शकतो. यांचं मतदान कसं वळवायचं ते मला माहित आहे. आमच्यातलीच काही बांधगुळ मग चार लोक घेऊन त्यांच्या दारात, साहेब आमचं एवढं मतदान आहे, मग किती लाज वाटली पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते की हा मताचा अधिकार मी माझ्या समाजाला देत आहे. या मताच्या अधिकारामुळे काय होईल की इथला तळागाळ्यातला जो काही माणूस आहे त्या माणसाकडे आतापर्यंत या लोकांनी बघितलं नाही, तो उपेक्षित आहे. निवडणुकीच्या काळामध्ये प्रस्थापित वर्चस्वी वरती असलेला समाज हा त्याच्या दाराशी जाईल, हात मागेल आणि म्हणेल की तुझं एकमत दे बाबा आम्हाला. ही ताकद आहे त्या मताची. या मता आजचा राजा हा आईच्या पोटातून जन्म घेत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानाच्या माध्यमातून तो मतपेटीतून जन्माला येतो. ही बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाची ताकद आहे, ही मतदानाची ताकद आहे. आणि म्हणून आपलं एक मत म्हणजे आपली आबरू आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्ही या गोष्टीचं जर तंतोतंत पालन केलं तर तुमच्याकडे कोणी वाईट नजर ठेवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अशा अनेक मागण्या घेऊन ऍट्रॉसिटीच्या संदर्भात